नमस्कार, मी शीतल, मराठी ट्रॅव्हलॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि जवळजवळ सगळ्या शाळा या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. आपल्याकडे भारतातही शाळा बंद होत्या आणि जे नवीन शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे तर तिथे देखील ऑनलाईन शाळा स्टार्ट करण्यात आलेल्या आहेत. इथे UK मध्ये देखील मार्च महिन्यापासून सर्व शाळा बंद होत्या आणि आपल्याकडे जसं जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते त्याचप्रमाणे इथे UK मध्ये सप्टेंबर महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते आणि इथल्या गव्हर्नमेंटने इंग्लंडमधल्या सर्व शाळा या सप्टेंबरपासून स्टार्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथल्या जवळजवळ सर्व शाळा या गव्हर्नमेंटच्या आहेत, सरकारी आहेत आणि इथे विद्यार्थ्यांची अटेंडन्स कंपल्सरी केलेली आहे. अर्थातच खूप सारे नियम आहेत ते फॉलो करायचे, काही पालकांसाठी आहेत, काही शाळांसाठी आहेत. पालकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या घरात कुणालाही कोरोनाची लक्षणं असतील तर आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचं नाहीये. त्यानंतर स्कूल बॅग वगैरे काहीही आपल्या पाल्यासोबत स्कूलमध्ये द्यायचं नाहीये. लंच बॉक्स देण्यासाठी देखील पेपरचा किंवा डिस्पोजेबल बॅगचा वापर करायचा आहे. एका पाल्याला सोडवायला एकाच पालकाने जायचंय. स्कूलमध्ये गेल्यानंतर अगदी तिथे टाईमवर पोहोचायचंय, खूप आधी जायचं नाहीये, गर्दी करायची नाहीये, इतरांशी बोलायचं नाहीये आणि 2 मीटर हा सोशल डिस्टन्सिंगचा रूल फॉलो करायचा आहे. आणि आपल्या पाल्याला तिथे सोडल्यानंतर स्कूलच्या साईडवरून लगेच घरी यायचंय, तिथे थांबायचं नाही आहे. जो स्कूलचा युनिफॉर्म आहे तर रोजचा युनिफॉर्म रोज वॉश करायचा आहे. सध्या तरी टीचर पॅरेंट्स कम्युनिकेशन शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक क्लाससाठी एक ईमेल ID प्रोव्हाइड केला आहे. जर आपल्याला काही मेसेज पास ऑन करायचा असेल तर त्या ईमेल ID चा वापर आपण करू शकतो किंवा स्कूलचं जे मेन ऑफिस आहे त्यांना फोन करून आपल्याला जी काही चौकशी करायची आहे ती आपण करू शकतो. ज्याप्रमाणे पालकांना काही रूल्स फॉलो करायचे, काळजी घ्यायची, त्याचप्रमाणे शाळेकडून देखील खूप साऱ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लिनिंगला खूप जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. शाळेच्या परिसरात आणि क्लासरूममध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहेत. इथे स्कूलमध्ये बबल्स फॉर्म केलेत, म्हणजेच ग्रुप्स केलेत. जे काही स्टुडंट आहेत त्यांचे ग्रुप्स आहेत आणि एका ग्रुपमधील मुलं ही दुसऱ्या ग्रुपमधील मुलांसोबत मिक्स होणार नाहीयेत. स्टुडंट आणि टीचर जास्तीत जास्त वेळा हँडवॉश करण्यावर भर देत आहेत. त्यानंतर आपण घरून काही द्यायचं नाहीये तर प्रत्येक मुलाला सेपरेट पेन्सिल, पेन आणि जी काही स्टेशनरी लागते तर ती दिली जाणार आहे. प्रत्येक मुलासाठी एक फिक्स जागा अलोकेट केली जाणार आहे. तर जितकं शक्य होईल तितकं मुलांसोबत सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मुलांना देखील एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी एनकरेज केलं जात आहे. सॉफ्ट टॉईज, सॉफ्ट फर्निशिंगचा वापर स्कूलमध्ये सध्या तरी केला जाणार नाहीये आणि लर्निंगसाठी किंवा खेळण्यासाठी जे काही इक्विपमेंट वापरले जातात ते प्रत्येक यूज नंतर क्लीन केले जात आहेत. Missing you.
तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की सगळ्यात जास्त महत्व हे क्लिनिंगला देण्यात आलंय आणि हे सगळे नियम फॉलो करून इथल्या शाळा या स्टार्ट करण्यात आल्या आहेत.